आपण पाहिलं डेंग्यूची लागण झाल्यावर नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत डॉक्टर सुनील शेवाळे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासन नेमकी काय काळजी घेणार आहे याबाबतही आम्ही नगराध्यक्ष श्यामराव पांडे यांच्याशी केलेली बातचीतही पाहूया. जुन्नर शहरामध्ये डेंग्यूने थैमान घातलेलं आहे. आपण पाहिले सगळे दवाखाने डेंग्यूच्या रुग्णांनी पूर्ण भरलेले आहेत. याच्यावरती आपण डॉक्टरांच्याही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. याच्यावरती जाणून घेण्यासाठी आपण जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे आपल्याबरोबर आहेत. नेमकं जुन्नर नगरपालिका याच्यावरती काय उपाययोजना राबवणार हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेमकं डेंग्यूचा आजार फैलावत आहे, बऱ्यापैकी दवाखाने फुल आहेत, अनेक पेशंट्स अनेक रुग्ण यांनी वैतागलेले आहेत. डॉक्टरांच्याही प्रतिक्रिया आम्ही काल घेतलेल्या आहेत. आपली काय भूमिका असेल नगरपालिकेच्या वतीने की ह्या जुन्नर शहरामध्ये असणारे पाण्याचे डबके असतील किंवा काही गोष्टी आहेत याच्यावरती आपण काय उपाययोजना राबवणार आहात? पवनजी, एक तर आपलं सांगायचं झालं तर डेंग्यू संदर्भातला जो विषय आहे तर आमचे मुख्याधिकारी आणि आरोग्य विभाग प्रमुख खत्री साहेब आणि सभापती समीर भगत हे व्यक्तीच्या गोष्टी लक्ष घालून ज्या पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये वैयक्तिक लेवलला काम करतात. डेंग्यूचे पेशंटच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन असं होतं का, तर काल आम्ही नगरपालिकेच्या वतीने पॅथॉलॉजीला जुन्नर शहर चालणारे मंडळ त्यांना नगरपालिका बोललो होतं. तर त्यांनी NS1 कुठला प्रकार सांगितला, तर ती सायंटिफिक भाषा आहे, त्यामध्ये आपल्या एवढं काही सांगता नाही सर. परंतु नगरपालिकेच्या वतीने काळजी घ्यायची झाली तर मुळात म्हणजे डेंग्यूचा त्रास हा कोरड्या पाण्यावरती स्वच्छ पाण्यामध्ये होतो, त्यामुळे हे बऱ्यापैकी स्वच्छ पाणी हे नागरिकांच्या घरामध्ये असतं. रस्त्यावरची डबकीमध्ये वगैरे डडास होत नाही, त्याची उत्पत्ती दिवसा होते डडासाची. तर त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेऊन तालुका लेवलची कुठली आरोग्य विभागाची काही टीम असेल त्या टीमला घेऊन एक टॉमीफ्लेमचं औषध जे येतं ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन टाक्यामध्ये टाकायचं. दुसरी गोष्ट कंटेनर सर्वे असतो, कंटेनर सर्वे म्हणजे एक पथकच पूर्ण येतं, त्या पथकामध्ये नगरपालिकेची मंडळी ती सगळी मंडळी लोकप्रतिनिधी ही स्वतः जाऊन त्या घरोघरी जाऊन त्या गोष्टी सर्वे करून घेणार. त्या सर्वेमध्ये आपल्या कुठं असे उत्पन्न आढळते म्हणजे तुमचं कुंड्या असतील, टायर असतील, कुठं स्लॅबवरती पाणी साठत असेल अशा ठिकाणी जाऊन आपण नागरिकांची जनजागृती करणार. तिसरी गोष्ट म्हणजे आता गवत तुम्ही ऐकतं हे तर काल परवा विषय झाला, पण गावामध्ये दवंडी गेल्यापासून आम्ही फिरवतो आहे की ह्या पद्धतीने प्रिकॉशन घ्या म्हणून. चौथी गोष्ट म्हणजे आपण हँडबिलवरफ जनजागृती करू शकतो, चौकाचौकामध्ये फ्लेक्स लावण्या बाबतीत जनजागृती करू शकतो. डॉक्टर लोकांची एक मीटिंग कॉल करून डॉक्टरांना देखील त्याबद्दल आपण कन्व्हिन्स करून नागरिकांनी काय केलं पाहिजे उपाययोजना त्या बाबतीमध्ये एक्सपर्ट जे कोण असतील त्यांचं नियोजन घेऊन त्यांच्या माध्यमातून आपल्या वाचच्या माध्यमातून त्या लोकांना आपण एक तुमच्या वतीने देखील त्या पद्धतीने आवाहन करू शकतो की नागरिकांनी ही काळजी घ्या की जेणेकरून जुन्नर शहरामध्ये डेंग्यूचं थैमान जे प्रदेश म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की थैमान तसा एवढा मोठा प्रकार देखील नाही आहे. पेशंट आहेत पण आपल्या वाढण्यापेक्षा उपाययोजना करून ते काळजी करून आटोक्यामध्ये आणणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. तर या सांगितलेल्या उपाययोजना असतील अजून याच्या पलीकडे जाऊन कुठल्या अजून योजना असतील आपण त्या नगरपालिकेच्या माध्यमातून 100% राबवणार आहोतच. बऱ्याचशा नागरिकांचं म्हणणं असं आहे की जे फॉगिंग आहे ते योग्य रीतीने आणि वेळेत होत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी ॲक्च्युअल त्याची गरज आहे त्या ठिकाणी केलं जातं. हां, पण म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही विषय घेतलेला आहे. मी देखील मागचे 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. ही शोकांतिका माझी देखील होती. काय होतं, दोनच मशीन संपूर्ण जुन्नर शहरासाठी रोटेशन म्हणजे उदाहरणार्थ सदाबाजार पेठेमध्ये आपण आहोत, सदाबाजार पेठेमध्ये रोटेशन वाईज जर बघा विचार केला तर 45 दिवसांनी मोसेस फॉगिंग करायला येणार होता. मग 45 दिवस म्हणजे टाईम पिरियड खूप मोठा झाला. यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आरोग्य समिती सभापती जे समीर भगत आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी एकदा ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात. त्यांनी हाच विषयाचा सर्वे केला. आत्ता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून 2 मशीनची संख्या पण 6 मशीनवर केलेली आहे. आमचं टार्गेट प्रत्येक प्रभागावर 1 मशीन द्यायचं. आता 8 प्रभाग जुन्नर शहरामध्ये आहेत तर आता आम्ही 6 टार्गेट गाठलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ते टेंडर वगैरे करायला थोडासा उशीर झाला. तर कालच्या 1 तारखेपासून फॉगिंगची प्रक्रिया, त्याच्यामध्ये असलेलं वापरलं जाणारं औषध, त्याच्या असलेली पूर्व गुणवत्ता चेक केली जाऊन 6 फॉगिंग मशीनवर शहर इथून पुढच्या काळात कार्यान्वित राहणार आहेत की जेणेकरून नागरिकांना त्यामुळे डास झालं बाकीच्या कुठल्या गोष्टी आल्या हे उत्पत्तीचं आजाराचं उत्पत्तीतून होते. त्यामुळे त्याच्यावर आपण प्रिकॉशन म्हणून आपण ते सगळ्यात मोठ्या पथकाबाबत पूर्णपणे मार्गी लावलेलं आहे बऱ्यापैकी. बरोबर, कारण नागरिकांचं म्हणणं तेच आहे की फॉगिंग केलं जाते ज्या ज्या ठिकाणी केलं जाते त्या ठिकाणी फक्त रॉकेलचाच वास जास्त. बरोबर, औषधाचं प्रमाण त्याच्यात कसं पाहिजे आणि याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की नागरिकांचा की हे फॉगिंग झाल्यानंतर पूर्ण तो धूर असतो त्यांनी पण बऱ्यापैकी दमछाक होते, तर मग याच्यामध्ये रॉकेलचंच प्रमाण जास्त आहे असं ते ठासून सांगते. त्याच्यामुळे नागरिकांनी हे मी ह्यामध्ये 100% नागरिकांच्या पूर्व काळामध्ये सहमत होतो, पण यापूर्व इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मी आपल्याच्या माध्यमातून सांगतो की असं होणारच नाही. फॉगिंगचं मशीन त्याच्यामध्ये असलेल्या औषधीची गुणवत्ता तपासून घेतली जाईल. रोजच्या आमच्या माणसाच्या सर्वेला असेल त्या भागामध्ये जाऊन लोकांनी स्वाक्षर आणायचं या भागामध्ये सर्वे झालेलं की नाही. मी स्वतः जातीने लक्ष घालून नक्की एखाद्या भागामध्ये फॉगिंगचं मशीन येऊन गेल्यानंतर परत ते किती दिवसांनी ते येतं आहे त्यामध्ये ते नक्की येतो आहे की नाही, त्या माणसाला ज्यांना मी ठेके दिलेलं आहे त्याला देखील आम्ही त्याच्यामध्ये संख्या वाढून दिलेली आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बाबा तुम्हाला नक्की नगरपालिकेने काय काय अपेक्षित आहे, चांगलं औषध अपेक्षित आहे, तुम्हाला 2 रुपये वाढून पाहिजे काही घ्या, पण आम्हाला क्वालिटी त्या पद्धतीने जुन्नर शहर नागरिकांना त्या पद्धतीने द्या. या बाबतीत आम्ही प्रामाणिकपणे आग्रह आहोत आणि त्या बऱ्यापैकी आम्ही काम आता पूर्ण केलेलं पण आहे सगळं. डेंग्यूच्या संदर्भामध्ये आपण नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना काय आवाहन करा?
डेंग्यूच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर नागरिकांनी पहिली गोष्ट कुठं घाबरून जाऊ नका. डेंग्यूसारखा आजार हा आजार जरी फार मोठ्या प्रमाणात असला तरी आपल्याकडं जुन्नर शहरामध्ये नामांकित डॉक्टर या ठिकाणी आहेत. त्याची प्राथमिक चाचणी करून तातडीने कुठल्या थंडी ताप त्याचे लक्षणे जॉईंट दुखणे वगैरे लक्षणं आणि तातडीने तुम्ही रुग्णालय दवाखान्यामध्ये जा. डॉक्टरांना सल्ला मसल करू आपण पुढं डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढं कामकाज करू. आणि नगरपालिकेच्या वतीने सांगायचं झालं तर मुळात या डासाची उत्पत्ती कशापासून होते, स्वच्छ पाण्यापासून. तर एक नागरिकांनी आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळणे, तुमचं असलेलं पाणी पूर्णपणे ओतून द्यायचं, नवीन पाणी त्या ठिकाणी भरायचं. त्याचप्रमाणे टॉमिफ्लेमचे औषध नगरपालिका उपलब्ध करून देणार आहे. तुम्हाला जर कुठंसं वाटलं तर त्या पद्धतीने औषधाचा देखील वापर करून घ्या द्यावा. पाण्याची साठवणूक जे गरजेपेक्षा जास्त सध्या तरी करू नये, कारण पावसाचे दिवस आहेत, अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर ज्यावेळी प्रकोशन आपल्याला पद्धतीने वैयक्तिक लेवलला घेता येतील, आपल्या असेल, आपल्या शेजारी आजूबाजूला असेल, आणि असं तुम्हाला कुठं वाटलंच की कुठं काहीतरी चुकतं आहे, कोणत्या जाणीवपूर्वक काय कुठे त्रास होतोय, तर नगरपालिका प्रशासनाने संपर्क साधून, लोकप्रतिनिधी संपर्क साधून तातडीने आमच्या विषय करा, की जेणेकरून नगरपालिकेच्या वतीने आम्हाला एक कठोर अशी उपाययोजना त्या बाबतीत करते आणि जुन्नर शहरामध्ये डेंग्यूचं थैमान होणार नाही याची निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काळजी घेतली जाईल. नक्कीच डेंग्यूचा थैमान या ठिकाणी होणार नाही याची काळजी नगरपालिका प्रशासन घेणार आहे. फॉगिंग मशीन असेल त्याची संख्या यांनी वाढवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपलीही बारीक नजर या गोष्टीवर असणार आहे. आपणही नगरपालिकेचा पाठपुरावा करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीनं कामकाज होणार नाही त्या ठिकाणी आपणही त्यांच्या सोबत येऊन चर्चा करून हा नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपला आवाज सदैव तत्पर असणार आहे. लक्ष्मण दातखिळेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज, जुन्नर.